हॅलो फ्रेंड्स, किचन रेसिपीज अँड मोर मध्ये तुम्हा सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे सेवैया कस्टर्ड फालुदा. सो चला तर मग आपण सुरू करू. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यात आपण एक चमचा हे बटर, हे ऑलरेडी माझ्या रोस्टेडच मला मिळालेलं आहे, त्यामुळे आपल्याला खूप कमी या रोस्ट करून घ्यायचे आहे. इथे मी अराउंड 4 कप एवढं दूध याच्यात टाकते. फ्रेंड्स, माझ्या ज्या शेवया होत्या त्या ऑलरेडी रोस्टेड मला मिळालेल्या होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना काही जास्त रोस्ट केलेलं नाही आहे. अगदी 2 मिनटं मी त्यांना परतून घेतलेलं आहे. इथे मी अजून थोडं दूध ऍड करते. आता याला छान अशी मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला एक उकळ आलेली आहे. सो आता ह्या स्टेजला आपण या दुधात आपण, मी हे अराउंड 2 चमचे कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर 2 चमचे मी याच्यात टाकलेले आहेत. आणि त्याच्यात थोडंसं दूध घालून मी हे लिक्विड फॉर्ममध्ये याला करून घेतलेलं आहे. सो याच्यात आपण हे ॲड करणार आहोत. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता अर्धा वाटी साखर मी याच्यात ॲड करते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गोडही करू शकता. मी इथे अर्धा वाटी टाकलेली आहे. आता हे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला पुन्हा एक बॉईल करून घ्यायचं आहे. घट्ट याचं टेक्स्चर जे आहे ते थोडंसं असं घट्ट पाहिजे. सो फ्रेंड्स, हे आपलं अशा पद्धतीने आपल्या शेवाया ज्या होत्या त्या पण शिजलेल्या आहेत. आणि जे आपलं हे दूध आहे ते पण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. सो असंच आपल्याला याचं टेक्स्चर पाहिजे. सो आता एक मी हे बोलमध्ये ट्रान्सफर करेल आणि थोडा वेळ, एक साधारण अर्धा तास मी याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. नंतर मग मी तुम्हाला याला सर्व्ह करून दाखवते. सो फ्रेंड्स, आपले अर्धा तास आपला झालेला आहे. मी हे अर्धा तास फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं होतं. आता हे खूप घट्ट झालेलं आहे. सो आता आपण याला सर्व्ह करू. इथे मी सब्जा 1-10 मिनटं अगोदर भिजत घातलेला होता. सो आधी आपण याच्यात सब्जा टाकणार आहोत. आता हे आपला फालुदा. आता याच्यावरती
हे बदामाचे काप, टूटी फ्रूटी, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे टूटी फ्रूटी, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, अदरवाइज तुम्ही फक्त बदामाचे काप जरी घातले तरी हे छान दिसतं, फक्त हे दिसायला थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं म्हणून, आणि एक बाहेरच्या फालुद्याचं लुक येतं म्हणून। चेरी, पुन्हा थोडंसं वरून, सो फ्रेंड्स असा आपला शेवाया कस्टर्ड फालुदा रेडी झालेला आहे। सो हा सर्व करून असा दिसतोय, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, म्हणजे सगळ्या एजच्या लोकांसाठी हा फालुदा म्हणजे त्यांना नक्कीच आवडतो। तुम्ही हा ट्राय करून बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं झालेलं आहे, चव पण अप्रतिम आहे। सो फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।